पुढे लातूरमध्ये जाऊया. लातूरातील नीट पेपर फुटी प्रकरणातील आरोपींची आज पोलीस कोठडी जी आहे ती संपणार आहे. आरोपींना पुन्हा न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे. आरोपींचा ताबा सीबीआय घेणार असल्याचं कळतंय. लातूर पोलिसांच्या कोठडीमध्ये असलेले नीट प्रकरणातील आरोपी मुख्याध्यापक जलील पठाण, शिक्षक संजय जाधवांची स्थानिक तपास पथकांनी कसून चौकशी केली आणि सीबीआयकडे आज त्यांचा जो ताबा आहे तो देण्यात आलाय. तर याबाबत आपण अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी नितीन यांच्याकडून. नितीन, नीट प्रकरणातील जे आरोपी आहेत त्यांची पोलीस कोठडी संपली आहे, आज न्यायालयामध्ये हजर करणार आहेत, नेमकं काय काय अपडेट आहे? नीट प्रकरणामध्ये जलील पठार आणि संजय जाधव या दोन शिक्षकांना अटक केल्याच्या नंतर गेल्या 7 दिवसापासून त्यांची पोलीस कोठडी सुरू होती आणि ही पोलीस कोठडी आज संपणार आहे आणि आज त्यांना पुन्हा न्यायालयात दाखल करण्यात येणार आहे. दरम्यानच्या काळामध्ये पोलिसांचा, लातूर पोलिसांचा हा तपास जो आहे तो पूर्ण झालेला आहे, त्यामुळे हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्याची मागणी या ठिकाणी करण्यात आली होती. गृहमंत्रालयाने तसे आदेश दिल्याच्या नंतर सीबीआयचं एक पथक काल लातूरमध्ये दाखल झालेलं आहे आणि काल दिवसभरामध्ये सीबीआयनं पूर्ण चौकशी करून न्यायालयाकडे ही, लातूरच्या जिल्हा सत्र न्यायालयाकडे ही मागणी केली की हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात यावं आणि आरोपींचा ताबा हा सीबीआयला देण्यात यावा. त्यानंतर याला परवानगी देखील न्यायालयाने दिलेली आहे आणि आज दुपारनंतर या दोन्ही आरोपींना पुन्हा न्यायालयामध्ये या ठिकाणी सादर करण्यात येईल आणि त्या ठिकाणाहून सीबीआय जे आहे ते आरोपींचा ताबा घेण्याची शक्यता आहे आणि आरोपींना ताब्यात घेऊन ते मुंबई किंवा दिल्लीच्या सीबीआय ऑफिसला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जी, आता पुढे काय घडतंय, कशा प्रकारे कारवाई होते हे पाहणं महत्वाचं ठरेल. नितीन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.